एका संघ मालकाने आपल्या संघातील खेळाडूच्या प्रवासासाठी थेट स्वतःचे प्रायव्हेट जेट देणं हे ऐकणेच अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट ठरू शकते अनेकांचा यावर विश्वासही बसणार नाही पण होय असं झालं आहे तेही आय पी मध्ये आपल्या हॅपी गो लकी स्वभावासाठी प्रसिद्ध असणारा चॅम्पियन ड्वेन ब्रावो हे कॅरिबियन बेटांबरोबरच भारतीय क्रिकेट वर्तुळात बरेच गाजलेले नाव ब्राओ म्हटलं की भारतीय चाहत्यांना चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीतील ब्राओ आठवतो कदाचित अनेकांना माहीतही नसेल की ब्राओ जसा साठी महत्वाचा खेळाडू आहे तसा तो मुंबई इंडियन्सचाही मॅच विनर होता हो ब्राओ आय पी एलमध्ये पहिले तीन सीझन मुंबईकडून खेळला याच ब्राओसाठी मुंबईचे टीम ओनर मुकेश अंबानी यांनी स्वतःचे जेट प्लेन उपलब्ध करून दिलेले झाले असे की पहिला आय पी एल सीझन सुरू असताना मे मध्ये ऑस्ट्रेलियन टीम वेस्ट इंडिज टूरवर जाणार होती त्यामुळे टेस्ट सिरीजसाठी सिलेक्ट झालेल्या वेस्ट इंडिज प्लेयर्सला आय पी एल सोडून जमैकात जमायचे होते पण मुंबई इंडियन्सच्या आग्रहा खात ब्राओ वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची परवानगी घेऊन एक आठवडा जादा भारतात थांबला टेस्ट सिरीज बावीस मे पासून सुरू होणार होती त्याआधी वेस्ट इंडिज खेळाडूंचा कॅम्प लागलेला त्यामुळे सुरुवातीला ब्राओ एस के विरुद्धच्या मॅच नंतर पंधरा मे ला घरी जाणार होता पण पुढच्या चार दिवसात मुंबईच्या दोन मॅच होत्या त्यामुळे मुकेश अंबानींनी त्याला अठरा मे पर्यंत थांबण्याची विनंती केली कारण ब्राओ मुंबईसाठी महत्वाचा खेळाडू होता त्याच्या असण्याने टीम मध्ये चांगला मोहोल राहत असल्याचे संघ मालकांना वाटत होते आता इतका मोठा माणूस विनंती करतोय म्हटल्यावर ब्राओ त्यांचा ऐकणार नाही असं कसं होऊ शकतं ब्राओ थांबला ज्या दोन मॅच साठी ब्राव थांबलेला त्या दोन्ही मॅच ला त्याने जबरदस्त ऑलराउंडर खेळ दाखवला अठरा तारखेला डेक्कन चार्जर्स विरुद्ध मॅच संपल्यानंतर लगेचच ब्रावो अंबानीच्या जेट प्लेन मध्ये बसला आणि जमैकाला उड्डाण केले एकोणीस तारखेला ब्राव वेस्ट इंडिजच्या कॅम्प मध्ये होता असं नातं होतं ब्रावो आणि अंबानीच बर हे जेट प्लेन हे खास होत दोन ला अंबानी जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते तेव्हा त्यांनी ते त्या ते आनंदात आपली पत्नी नीता अंबानींना बर्थडे गिफ्ट म्हणून त्यावेळी साठ मिलियन डॉलरचे ते प्रायव्हेट जेट प्लेन दिलेले तरीही हे स्पेशल प्लेन आपल्या स्पेशल प्लेअरला त्यांनी दिलं होतं ब्राओने आपल्याला केलेली ही मदत कधी विसरली नाही त्यानं ना त्याचं रिटर्न गिफ्ट एक प्रकारे मुंबई इंडियन्सला पुढच्या वर्षीच दिलं दोन हजार नऊ आय पी एल सीजन आधी ब्राओ इंजर्ड झाला इंजोर्ड असा झाला की तो साऱ्या सीझनमध्ये खेळूच शकणार नव्हता मुंबईला त्याची रिप्लेसमेंट हवी होती मुंबईच्या मॅनेजमेंटमध्ये चर्चा झाली त्यांना योग्य पर्याय सापडे ना त्यानंतर त्यांनी थेट ब्राओलाच याबाबत विचारणा केली ब्राओने नाव सुचवलं कायरन पोलाड त्यावेळी हे नाव भारतात कोणाला माहिती नव्हतं अठरा एकोणीस वर्षाचा पोलाड तेव्हा वेस्ट इंडिजमध्ये नावारूपाला येत होता ब्राओ आणि मुंबई इंडियन्सने पोलाडला अप्रोच केलं पण त्यावेळी तो त्रिणानाथ अँड टोबॅगोशी कॉन्ट्रॅक्टेड होता त्याला मुंबईसाठी खेळता येणार नव्हते ना त्यावेळी दुसरा कॅरेबियन प्लेअर ड्वेन स्मिथचा पर्याय ब्राऊनने सुचवला असे असले तरी मुंबईची नजर पोलार्डवरून हटली नाही पोलाडने त्या वर्षीची चॅम्पियन लीग गाजवली तेव्हा मुंबईचे कोच रॉबिन सिंग आणि राहुल संघवी यांनी मुंबईशी कनेक्टेड राहण्यासाठी पोलार्डसोबत दोन मिलियन डॉलरचा करार केला एका एकोणीस वर्षाच्या प्लेअरसाठी ही खूप मोठी संधी होती आजही मुंबई इंडियन्स संघ मालक नीता अंबानी या पोलाड नावाचं वादळ मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा मानतात मुंबई इंडियन्स आपल्या खेळाडूंच्या मदतीसाठी कोणत्याही मार्गाने अंबानी कुटुंब तयार असते मग ते आपलं स्पेशल प्रायव्हेट जेट प्लेन द्यावं लागलं तरीही या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आय पी एलच्या संबंधी आणखी कोणत्या घटनेवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील सांगा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महास्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका